समर्थ फर्निचर एंड मॉल, घरगुती फर्निचर, ऑफिस फर्निचर, सोफा सेट, इलेक्ट्रॉनिक्स, भांडी, क्रॉकरी यावर भव्य डिस्काउंट। मान्सून धमाका, 5-25% पर्यंत भरघोस डिस्काउंट। ठिकाण, फ्लोरा टाउनशिप समोर, सह्याद्री मोटर शेजारी, घुलेवाडी तालुका संगमनेर। संपर्क 98569664663। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी विद्यापीठ पेट्रोल पंपाच्या मागे बियाणे विभागाअंतर्गत फार्म गॅरेज आहे। विद्यापीठ मालकीच्या ट्रॅक्टर, बस, जीप आणि इतर वाहनांच्या दुरुस्ती देखभालीसाठी विद्यापीठ निधीवर या गॅरेजची स्थापना करण्यात आली आहे। तर या गॅरेजसाठी विद्यापीठाचा पैसा वापरला जातो। या ठिकाणी अनेक गैरप्रकार घडत असल्याचं समोर आलंय, असं तृषांत त्रिभुवन यांनी कुलसचिवांकडे केलेल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे। महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे फार्म गॅरेज आहे, ते बियाणे विभागाअंतर्गत चालू असून या ठिकाणी या गॅरेजला पैसा महात्मा फुले कृषी विद्यापीठ देतं। वास्तविकपणे या ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वाहनांना सेवा दिली जावी अशी अपेक्षा आहे, परंतु या ठिकाणी खाजगी वाहनांकडून पैसे घेऊन त्यांना सेवा दिली जाते। याबाबत माननीय कुलसचिव, नवीन आलेले कुलसचिव मोहनजी वाघ यांच्याकडे मी तक्रार दिलेली आहे, त्या तक्रारीची त्यांनी दखल घ्यावी आणि कारवाई करावी। असे सर्रास प्रकार विद्यापीठात घडत असून पैसा विद्यापीठाचा आणि सेवा खाजगी लोकांना दिली जाते असे बरेच प्रकार चालू आहेत, तरी मी दिलेल्या तक्रारीवर माननीय कुलसचिव यांनी कारवाई करावी। या गॅरेजवर खाजगी वाहनांना सेवा देण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे, तर दुसरीकडे विद्यापीठाच्या मालकीचे वाहनं धुळखात पडून आहेत। पैसा, मनुष्यबळ आणि साधन सामुग्री विद्यापीठाची आणि सेवा खाजगी वाहनांना अशी परिस्थिती सध्या विद्यापीठ फार्म गॅरेजवर पाहायला मिळतीये। कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये पुणे, मुंबई या शहरांमध्ये कोरोनाचा हॉटस्पॉट असताना या शहरांमधून आलेल्या गाड्यांना विद्यापीठाचं गॅरेज सेवा देत असल्याचं पाहायला मिळतंय। महात्मा फुले कृषी विद्यापीठामधील या गॅरेजवर अनेक गैरप्रकार सर्रास चालू असून विद्यापीठ अधिकाऱ्यांच्या खाजगी वाहनांची देखभाल या ठिकाणीच होत असल्याचं दबक्या आवाजामध्ये बोललं जातंय। तर कुलसचिव पदावर नव्यानं रुजू झालेले कुलसचिव मोहन वाघ हे या प्रकरणी काय कारवाई करतात याकडं प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलंय। सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी।